नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज एका महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. अनेक वेळा या विषयावर मी जाहिरातीच्या माध्यमातून असेल किंवा न्यूजच्या माध्यमातून असेल आपल्याला माहिती दिलेलीच आहे, परंतु बरेचसे प्रश्न त्या अगोदरच्या विषयावर काही विद्यार्थ्यांनी विचारलेले आहेत, तर त्या प्रश्नाला अनुसरून हा आजचा एक माहितीपर व्हिडिओ असणार आहे. खास करून अशा विद्यार्थ्यांसाठी ज्यांचं शिक्षण काही कारणास्तव अपूर्ण राहिलेलं आहे, अर्धवट राहिलेलं आहे. जनरली काय होतं मित्रांनो, आपण वर्ग 1 ते 12 पर्यंत आपलं शिक्षण पूर्ण करत असतो शाळेत जाऊन. तर शिक्षण पूर्ण करण्याच्या 2 पद्धती आपल्या देशामध्ये आहेत. एक आहे औपचारिक शिक्षण आणि दुसरं आहे अनौपचारिक शिक्षण, यालाच आपण फॉर्मल आणि इनफॉर्मल एज्युकेशन म्हणतो. तर फॉर्मल एज्युकेशन जे असतं की 4 भिंतीच्या आतमध्ये जिथं काहीतरी टाईम असतो, विद्यार्थ्यांना शाळेत यावं लागतं, एक्झाम्स असतात, त्या एक्झाम इनफॉर्मल एज्युकेशनमध्ये देखील असतात. परंतु इनफॉर्मल एज्युकेशनमध्ये थोडंसं उलट असतं याच्या, की विद्यार्थ्यांना काही कंपल्शन नसतं वर्गात येण्याचं किंवा एवढी काही सक्ती नसते की तुम्ही शाळेतच आलं पाहिजे, कॉलेजमध्येच आलं पाहिजे किंवा एवढे तास बसलंच पाहिजे. तर या सगळ्या मर्यादेच्या बाहेर हे शिक्षण असतं. म्हणजे जे लोक आपलं औपचारिक शिक्षण पूर्ण करू नाही शकले अशा विद्यार्थ्यांना, अशा लोकांना अनौपचारिक शिक्षणच्या माध्यमातून, डिस्टन्स एज्युकेशनच्या माध्यमातून, डिस्टन्स एज्युकेशनलाच दूरस्थ एज्युकेशन असे म्हणतात. दूरस्थ, अंतर ठेवून, म्हणजे इथं वेळेचं अंतर असतं, विद्यार्थ्यांना प्रत्यक्षरित्या वर्गात येण्याची गरज नाही. तर अशा अनौपचारिक एज्युकेशन सिस्टममध्ये ही आपल्याला एज्युकेशन आपलं पूर्ण करता येतं. तर महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ ही एक विद्यापीठ आहे शासनाचं, आणि आपल्या देशामध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ आहे. तर आजचा व्हिडिओ यासाठी महत्त्वाचा आहे की ज्या विद्यार्थ्यांचे शिक्षण काही कारणास्तव अपूर्ण राहिले असेल, 10वी 12वीला त्यांना 10वी 12वीला जे लोक फेल झाले आहेत आणि नंतर ते काही कारणास्तव शिक्षणच पूर्ण करू नाही शकले, तर ज्यांचं वयही झालं असेल, शिक्षणाला कुठल्याही वयाचं किंवा वेळेचं बंधन नाही आहे, तर अशा लोकांसाठी, ज्या लोकांचं शिक्षण 10वी 12वीपेक्षा कमी आहे, जे लोक 10वी 12वी फेल झालेत आणि कालांतराने ते शिक्षण त्यांचं पूर्ण करू नाही शकले, तर अशा लोकांसाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये पूर्वतयारी नावाचा एक शिक्षणक्रम आहे, जो पूर्ण केल्यानंतर तुम्हाला मुक्त विद्यापीठामध्येच BA किंवा BCOMला प्रवेश मिळतो. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की सर, मुक्त विद्यापीठाच्या पूर्वतयारीनंतर कुठे प्रवेश भेटतो? तर प्रश्न उत्तर याचं आहे की मुक्त विद्यापीठाच्या पूर्वतयारीनंतर मुक्त विद्यापीठाच्याच BA BCOMला तुम्हाला प्रवेश भेटतो. त्यानंतर जे काही 12वी समकक्ष डिप्लोमा असतात, जसे की डिप्लोमा इन जर्नालिझम असेल किंवा इतर काही डिप्लोमे असतील, या डिप्लोम्यांना देखील तुम्हाला प्रवेश भेटतो पूर्वतयारीनंतर. आता अजून एक प्रश्न असा आहे की सर, पूर्वतयारी म्हणजे नेमकं काय, 10वी की 12वी? तर 10वी किंवा 12वी असं काही नाही आहे. 10वी 12वी हा एक ट्रॅडिशनल एज्युकेशन सिस्टमचा प्रकार आहे. जे लोक 10वी 12वी नाही करू शकले त्यांना पूर्वतयारीच्या मार्गानं शिक्षण पूर्ण करता येईल. बघा, पूर्वी कसं होतं, 10-20 वर्षापूर्वी 12वी पास झाला विद्यार्थी म्हणजे संपला, म्हणजे तो त्याचं एज्युकेशन संपलं, तो कुठल्याही जॉबसाठी अप्लाय करू शकत होता. परंतु आता बहुतांश जे काही जॉब्स आहेत, खाजगी क्षेत्रामधील असो की मग सरकारी क्षेत्रामधील, किमान पदवीधर असणे बंधनकारक आहे. आता महाराष्ट्रामध्ये अशा काही अजूनही जॉब्स आहेत, जसं की पोलीस भरती आहे, ती जी हल्ली 12वी लेवलवरच पोलीस भरतीचं आयोजन केलं जातं, परंतु कालांतराने जर शासनाने एखादा निर्णय आणला, विधानसभेमध्ये पारित केला की आता पोलीस भरतीसाठी पदवीधर असणे कंपल्सरी, तर नुसतं 12वी पास असून चालणार नाही, तर आपल्याला पदवीधर असणं आवश्यक आहे. म्हणून मुक्त विद्यापीठाची पूर्वतयारी ही एक 12वी किंवा 10वी असं काही नाही आहे, परंतु मुक्त विद्यापीठाची पूर्वतयारी पास केल्यानंतर जर तुम्ही मुक्त विद्यापीठाचं प्रथम वर्ष, डिग्रीचं प्रथम वर्ष जर पास करत असाल, तर तुम्हाला समकक्षता बहाल होते. आता ही समकक्षता म्हणजे काय, इक्विवॅलंट, समकक्ष, 12वी पास झाला आहात असे तुम्ही समकक्ष गृहीत धरले जात. ते समकक्षता, आता ही समकक्षता नेमकी देते कोण, तर त्या संदर्भात अगोदरच सर्व काही GR मुक्त विद्यापीठाकडे आहेत, जे मुक्त विद्यापीठाचे जेवढे काही प्रॉस्पेक्टस आहेत, माहिती पुस्तिका आहेत वेगवेगळ्या शिक्षणक्रमाच्या, त्या सर्व माहिती पुस्तिकेवरती ते GR दिलेले आहेत. त्यामध्ये समकक्षतेचा GR आहे, मान्यतेचे GR आहेत, NCERTचे GR आहेत, 10वी 12वी पास समकक्षता हा एक GR आहे, पोलीस भरती संदर्भात देखील शासन निर्णय, तर असे वेगवेगळे शासन निर्णय ऑलरेडी त्या माहिती पुस्तिकेवर आहेत.
म्हणून मुक्त विद्यापीठाच्या पदव्यांना मान्यता आहे का नाही हा जो काही फाजील प्रश्न काही लोक विचारतात, कृपया त्यांनी ती माहिती अगोदर नक्कीच घ्यावी. तर नक्कीच जर तुम्ही 10वी 12वी नापास असाल, काही कारणास्तव तुमचं शिक्षण अपूर्ण असेल, तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला मुक्त विद्यापीठाने पूर्वतयारीच्या माध्यमातून एक संधी दिलेली आहे की तुम्ही पदव्युत्तर होण्याचं तुमचं स्वप्न यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये पूर्ण करू शकता. आता पूर्वतयारीसाठी लागतं काय? कुठलाही वर्ग पास नापास असलेले विद्यार्थी वयाची 18 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. किमान लिहिता वाचता येणे अपेक्षित आणि 50 गुणांचा एक ऑनलाईन पेपर असतो. तो पेपर झाल्यानंतर तुम्हाला लगेच त्याचा निकाल मिळतो आणि काही काळाने तुम्हाला प्रथम वर्षाला ॲडमिशन करता येते. मुक्त पूर्वी नॉर्मल सिच्युएशन असताना पूर्वतयारीची परीक्षा वर्षातून 2 वेळा आयोजित व्हायची. जूनमध्ये एकदा व्हायची आणि नंतर जानेवारीमध्ये व्हायची. जूनमध्ये झाल्यावर लगेच त्या मुलांना त्याच शैक्षणिक वर्षामध्ये प्रथम वर्षाला प्रवेश मिळायचा. जानेवारीमध्ये फॉर्म भरल्यानंतर त्या मुलांना मेमध्ये ती एक्झाम द्यावी लागत असायची आणि जूनमध्ये पुन्हा दुसऱ्या शैक्षणिक वर्षाला त्याला प्रवेश मिळायचा. तर सध्या शैक्षणिक वर्ष 2020-21ला जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर 15 ऑक्टोबर ही ऑनलाईन प्रवेशाची अंतिम तारीख आहे आणि ऑनलाईन प्रवेश तुम्ही तुमच्या मोबाईलवरून देखील निश्चित करू शकता. तुम्हाला गुगलमध्ये टाईप करायचं आहे YCMOU.digitalyuniversity.ec या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे आणि तुमचा प्रवेश तुम्हाला निश्चित करायचा आहे. तुम्हाला तिथे नोंदणी करायची आहे. महाराष्ट्रातील कुठल्याही स्टडी सेंटरवर मी प्रवेश घेऊ शकता. वाशिम जिल्ह्यामध्ये बरेचसे अभ्यास केंद्र आहेत. बऱ्याचशा अभ्यास केंद्रांचा पूर्वतयारीचा कोटा हा संपत आलेला आहे. वाशिममध्ये अलीकडेच नव्याने काही अभ्यास केंद्र आलेले आहेत. तिकडे मानोरा तालुक्यामध्ये बोरारीवीला देखील एक अभ्यास केंद्र आलेलं आहे. येथे आपल्या वाशिममध्ये सरदार वल्लभभाई पटेल कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इथे आलेलं आहे. इथे देखील तुम्ही प्रवेश घेऊ शकता. तुम्हाला जिथे सोयीस्कर वाटेल तिथे तुम्ही महाराष्ट्रामध्ये प्रवेश घेऊ शकता. जर आपणही शिक्षणापासून वंचित राहिला असाल, काही कारणास्तव शिक्षण अर्धवट राहिलं असेल, तर पूर्वतयारी या कोर्सला तुम्ही प्रवेश घ्या आणि आपलं पदवीधर होण्याचं स्वप्न पूर्ण करा. तर धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल नक्की तुमच्या प्रतिक्रिया कळवा. मुक्त विद्यापीठाबद्दल अजून काही जर तुमच्या मनात संभ्रम असतील, काही शंका असतील, नक्कीच तुम्ही त्या आवर्जून आम्हाला कमेंटद्वारे विचारू शकता. स्वतःची काळजी घ्या. पात्र उत्सव गुलमलाही.